वृत्तद्वारमी वो पजायते। आमचा अंदमानचा वृत्तांत मी तेथे बंदिवास कंठित असताना भोगाव्या लागलेला यातना यांची कहानी ऐकण्यासाठी महाराष्ट्रात नवे तर परंतु पुऱ्या उभ्या हिंदुस्थानात आमच्या सहस्त्रवधी देशबांधवांनी सहानुभूतीपूर्ण औत्सुक्य आजपर्यंत अनेक समय व्यक्त केलेले आहे। त्यातही सुहृदास आपण भोगिलेली उत्कट सुखदुःखे सांगताना समवेदनांच्या अश्रूंनी स्निग्ध होणारा तो मधुर आनंद उपभोगण्यासही आमचे हृदय आमच्या सुटकेपासून साहजिकताच कासावीस होत आले आहे। परंतु तरीही आजपर्यंत काही केल्या अंधवांची कथा ओठावर येत असतानाही ओठाबाहेर येईना। अंधकारात वाढणाऱ्या कोण्या काटेरी फुलवेली प्रमाणे त्या अंधेरा दिवसांची स्मृती उजेड दिसता सुकून जाऊ पाही दिपून जाई। कधी वाटे सांगण्यासाठी काही सगळं भोगलं तर मग तो सगळा अभिनयच म्हणावयाचा। कधी वाटे आपणास भोगायला लागलेल्या या त्या यातना भोगीत असतानाच जे त्या यातनास बळी पडले त्यांना घरी परत येऊन प्रियकरास जी सुखदुःख सांगण्याचे समाधानही मिळाले नाही ते सहपती आज आपणा बरोबर नाही। यांच्यासह ज्यांच्यासह तपाचा उत्ताप सहन केला त्या सोडून या पारण्याच्या पंक्तीतील ही निष्ठाने एकट्यानेच कशी खावी ही त्यांच्याशी प्रतारणा तर होई नाही ना। आणि आपणासारख्या कित्येक मनुष्यांवर आजपर्यंत हे खळतर संकटांचा सामना करण्याचे प्रसंग कोसळले आहेत नि अजून असले किंवा याहून भयंकर प्रसंग कोसळावयाचे आहे। या जीवन कलहाच्या नगा त्यांच्या खाईत आपण काही आपली एवढीशी टिमकी वाजवीत बसावे परंतु दुःखाच्या गळ्यात किंकाळीचा ढोल हा निसर्गानेच बांधलेला आहे तो वाजवून त्याने आपली शक्य ती करमणूक करून घ्यावी। ससाण्याने झेप घालताच विवश होऊन त्याचे चोतीतच पडलेला पक्षी सहाय्याशी लेशमात्र आशा नसता जो स्वाभाविक चित्कार करतो त्या चित्कारापासून तो नेपोलियन जे प्रेत सेंट हेलिना मधून पॅरिसला ज्या दिवशी परत आणले त्या दिवशी एक राष्ट्रचे राष्ट्र आपले ध्वज नमवून आपल्या सहस्त्र वाद्यांतून सहस्त्र शोकस्वरणी विरह गीते गात जो दुःखाचा हंबरडा फोडते झाले त्या हंबरड्यापर्यंत त्या राष्ट्रीय उद्रितापर्यंत जितका प्राणी मात्रांचा आक्रोश आहे तितका आपल्याला दुःखांची प्रसिद्धी करण्यात चूर झालेला असतो। आक्रोश हा दुःखाचा स्वभावच आहे। तेव्हा त्या अनंत आकाशात जे अनेक चित्कार उसासे टाकून आपल्याला दुःखाचा भार कमी करीत हिंडित आहेत हिडत आहेत त्यास माझ्या दुःखाने प्रसिद्धीचा उसासा का टाकू नये। या अनंत आकाशात माझ्याही आक्रोशाला अवकाश असेल असे वाटून प्रवृत्ती केव्हा केव्हा दुःख एकदाचे उकून टाकण्यास अगदी सज्ज होईल। पण तीच परिस्थिती तिचा पाया हिसून तिला मागे घेतली कारण आमचं सध्याच्या परिस्थितीत आमच्या अंदमानच्या अनुभवात जे सांगण्यासारखं आहे तेच विशेष करून सांगता येणार नाही। परिस्थितीत जे सांगता येईल ते अगदी वरवरचे उथळ वा साक्षर शुल्लकसे वाटत असल्याने सांगण्यास उत्साह येत नाही आणि जे सांगण्यासारखे वाटत आहे ते परिस्थिती सांगू देत नाही। अशा स्थितीत काहीतरी सांगून त्या कथानकाचे चित्र रंगहीन नि सत्वहीन करून आफ्टर अ गॅप ऑफ 3 इयर्स टाकण्यापेक्षा हॅज रिलीज्ड द नोटिफिकेशन फॉर ईपीएफओ एग्जाम। ईपीएफओ 2020 एग्जाम विल बी कंडक्टेड फॉर 421 वेकेंसीज